है। आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतने आदरणीय नितीन गडकरीजींच्या संदर्भात मुक्तफळ उधळलेले आहे। आदरणीय नितीन गडकरीजींचं देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगळं स्थान आहेच, पण भारतीय जनता पक्षाच्या जडणघडणामध्ये एक वेगळा मानाचं स्थान आहे। पक्षाची निष्ठा काय असते हे आदरणीय नितीन गडकरीजींनी वारंवार दाखवून दिलेलं आहे। माझ्या पक्षाचा प्रधानमंत्री असणं हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, हेच माझ्यासाठी परम आहे, म्हणून राष्ट्रप्रथम हे जे भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याचं ब्रीद वाक्य आहे तेच आदरणीय नितीन गडकरीजी आपल्या कृतीतून वारंवार दाखवत आलेले आहे। पण ज्याच्या रक्तातच गद्दारी आहे, दलाली आहे, त्या संजय राजाराम राऊतला नितीन गडकरीजी, देवेंद्र फडणवीसजी आणि भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्ता हा कधीच कळणार नाही। नितीन गडकरीजीमध्ये आणि तुझ्यासारख्या सापाची तुलना पण करू शकत नाही। तू 2019 स्वतःच मुख्यमंत्री बनण्यासाठी जे काही प्रयत्न करत होतास आणि उद्धव ठाकरेपेक्षा मीच कसा वरचढ आहे, मलाच मुख्यमंत्री बनवा, यासाठी तेव्हाच्या शिवसेनेच्या असंख्य आमदारांच्या तू फोन केलेलंस, सामनाच्या कार्यालयातून फोन केलेलास, त्यांना बोलून घेतलेलंस आणि जेव्हा आमदारातून प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा तू नाक रगडत उद्धव ठाकरेंच्या मागे मागे फिरायला लागलास। ही जी काय रक्तात असलेली गद्दारी ही आमच्या नितीन गडकरीजींच्या रक्तात नाही आहे, विचारात नाही आहे। त्यांच्यासाठी आदरणीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होणं, भारतीय जनता पक्ष आणि NDA पंतप्रधान होणं हे सर्वात प्रथम आहे, सर्वात महत्त्वाचं आहे आणि त्याबरोबर ते कुठल्याही पद्धतीचा तडजोड करणार नाही। म्हणून तू नितीन गडकरीजींसारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांचं नाव हे तुझ्या मुखातून पण घेऊ नकोस, एवढं मी संजय राजाराम राऊतला सांगेन। बोला हनुमान चालीसा सुरू झाली तर छगन भुजबळांनी ती हनुमान चालीसाचा आवाज जो होता तो कमी करायला सांगितला। मी हाच तो विषय बोलतोय, आमचा मुद्दा हिंदुत्वाचा हाच आहे। आम्ही एवढंच पहिल्या दिवसापासून बोलतोय, जो न्याय तुम्ही अन्य धर्माला लावताय, जो न्याय तुम्ही आझानला लावताय, तोच न्याय तुम्ही हनुमान चालीसाला लावला असता तर आम्हाला आमच्यावर एवढी टीका करण्याची वेळच आली नसती। माझ्यासारख्या हिंदुत्वादी कार्यकर्त्याचं आम्ही अगर ह्याच छगन भुजबळ साहेबांनी अगर या 5 वेळा जो भोंगा वाचतो मस्जिदीतून तो पण वेळेत बंद करण्यासाठी अगर आवाज उचलला असता आणि मग त्याबरोबर हनुमान चाळीसाबद्दल बोलले असते तर त्यांचा मुद्दा सगळ्यांना पटला असता। पण हिंदूंना एक न्याय आणि मुस्लिम धर्मियांना एक न्याय ह्यावरच आमचा बोट आहे, ह्यावरच आमचा आक्षेप आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे प्रत्येक धर्माला आणि व्यक्तीला एकच न्याय मिळाला असं पाहिजे, मग हिंदूंना वेगळा न्याय आणि मुसलमान धर्मियाला वेगळा न्याय का,
हा जो मी वारंवार प्रश्न विचारतोय हेच परत एकदा नाशिकमध्ये दिसून आलेलं आहे. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आज आमचे छगन भुजबळ साहेब आज 5 वेळा मस्जिदीवरून बोलणार वाजणाऱ्या भोंग्यावर पण आक्षेप घेतील तेव्हा मग त्यांचा मुद्दा आम्हाला पटेल. यावरून संजय राऊत असं म्हणतात की अमरावतीतल्या ज्या हनुमान चालीसा ज्या बाई आहेत त्या नाशिकला पोहोचल्या पाहिजेत आणि भुजबळ फॉर्मवर जाऊन त्यांनी हनुमान चालीसा वाचायला पाहिजे अशी हिंमत त्यांच्यात आहे का? कारण भुजबळ त्यांच्या पक्षाशी संबंधित आहे. म्हणजे ह्यांनी स्वतः हिंदू धर्म सोडलेला आहे हे आता ह्याच्यावर सिद्ध झालेलं आहे. कारण का दुसऱ्यांनी जाऊन हनुमान चालीसा वाजवावी आणि ह्यांनी जाऊन अजानच्या समोर नतमस्तक व्हावं किंवा स्वतः जाऊन प्रार्थना हेच आता सिद्ध झालेलं आहे ना. म्हणजे ज्या आमच्या नवनीत राणाताई ज्या करायच्या त्या निश्चित पद्धतीने करतील हिंदुत्वासाठी. पण तू आणि तुझा मालक तुझा आज पण रक्त भगवा आहे का की हिरवा झालेला आहे हे कधीतरी आता रक्त तपासणी करायला पाहिजे अशी वेळ आलेली आहे वाटतं. संजय राऊत असं मनसेनेला सत्ता मिळवून दिली आनंद दिघेने जिथे लोकांना न्याय दिला तिथे लेडीज बार मध्ये जसे पैसे उधळतात तसे पैसे उधळले गेले त्या बाबतीमध्ये शिवसेना आणि शिंदे साहेबांच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे भूमिका व्यक्त केलेली आहे. पण आरोप करणारा संजय राजाराम राऊत ह्याला जरा मी विचारेन की मुंबईचा जो काही जुना महापौर बंगला आहे तिथे तुझ्या मालकाच्या कारट्या मुलांनी जे काही नाईट क्लब करून ठेवलेलं होतं तिथे बॉलिवूडच्या कलाकार महिला कलाकार ज्या बोलून पार्ट्या करायचा मग मुंबईचा महापौर बंगला हा जो एक पवित्र बंगला होता मग तिथे तुझ्या मालकाचा मुलगा पैसे जेव्हा उधळायचा नंगा नाच जेव्हा करायचा ते तुला चालायचं का? आनंद आश्रमामध्ये अशा कुठल्याही गोष्टी होऊ नये या मताचे आम्ही सगळेजण आहोत. आनंद दिघे साहेबांवर प्रेम करणारे महाराष्ट्राच्या फक्त ठाण्यात नाही असंख्य लोक आहेत. पण जिवंत असताना आनंद दिघे साहेबांच्या बद्दल संजय राजाराम राऊतचे काय विचार होते हे धर्मवीर एक चित्रपटामध्ये दिसून आलेलं आहे. म्हणून संजय राजाराम राऊतनी तरी आनंद दिघे साहेबांचं नाव स्वतःच्या थोबड्यातून घेऊ नका नये एवढंच मी म्हणेन. छगन भुजबळ यांचा शरद पवारांचा फोटो काढला गणेशाच्या शुभेच्छा देणारा शरद पवारांचा बॅनर काढला हे प्रकरण मला माहीत नाही. म्हणून नेमकं काय आहे तो विषय कारण का ज्ञानेश्वर महाराजांना समर्थन देणारे शरद पवार साहेब त्या व्यासपीठावर बसलेले आम्हाला दिसलेले आहेत आणि तेच शरद पवार साहेब आम्हाला लालबागच्या चरणी पण नतमस्तक होत असताना दिसलेले आहेत. तर कदाचित देवी देवतांचा अपमान सहन होत नसल्यामुळे त्या कार्यकर्त्यांनी आवाज उचलला असेल. कर्नाटकातून एक नवीन वाद सुद्धा सुरू होतोय. बेंगळुरू शहरात हिंदुत्ववादी संघटना गणपतीची मूर्ती घेऊन आंदोलन करत होते त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडे जी गणपतीची मूर्ती जप्त केली. जिथे जिथे राज्यात देशात काँग्रेसचं सरकार आहे तिथे तिथे हिंदूंचं जगणं मुश्किल झालेलं आहे. मग तुम्हाला जिथे जिथे काँग्रेसचं सरकार आहे मग तेलंगणा असो मग कर्नाटका असो जिथे जिथे काँग्रेसचा विचाराचा मुख्यमंत्री आणि सरकार आहे तिथे हिंदूंना जिवंत ठेवू नये असा कदाचित फतवाच काढत असताना काढला आहे का असा संशय आम्हाला या लागलेला आहे. म्हणजे थेट गणेशांची मूर्तीच काल आम्ही पोलिसांच्या त्या कैदींच्या व्हॅनमध्ये पाहिलेली आहे. पाकिस्तान जिंदाबादचे झेंडे फडकताना काँग्रेसच्या राज्यात पाहिलेले आहेत. पाकिस्तान चे झेंडे सगळीकडे लावत असताना आम्ही पाहिलेले आहेत. मंदिरांच्या समोर धिंगाणा घालत असताना पाहिलेले आहेत. लव जिहादचे कायदे रद्द होत असताना आम्ही पाहिलेले आहेत. म्हणून महाराष्ट्राच्या जनतेनी पण कर्नाटकमध्ये होत असणाऱ्या या घटनेला फार बारकाईने हिंदू समाजाने बघावं. कारण का काल कर्नाटकमध्ये झालेली घटना उद्या काँग्रेसच्या विचाराचं चुकून सरकार आलं तर उद्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पण होऊ शकतं. आम्ही जे वारंवार सगळीकडे जाऊन बोलतोय की हिंदू सण
आणि हिंदूचे विविध जे काही संस्कृती आहे ती काँग्रेसचं सरकार आल्यानंतर सगळ्याच्या सगळ्या गोष्टी बंद होतील, त्यांना बंदी घातली जाईल, हिंदूंना घरात पण पूजा करण्याची परवानगी मिळेल का काँग्रेसच्या सरकारमध्ये, आता हे विचारणं हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. आता ह्याच्याबद्दलची जास्त माहिती संजय राजाराम राऊतला आहे म्हणून सुधाकर बडगुजरनी सावध राहावं, कारण कदाचित सुधाकर बडगुजरांचा काटा संजय राजाराम राऊत तर काढत नाही आहे ना, असं आता काही माहिती माझ्या कानावर आलेली आहे. सर, बेळगाव कमीच आरक्षण दिलं नाही, शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते तरी ते देऊ शकले नाही, फडणवीस 5 वर्ष सलग मुख्यमंत्री राहिल्याने पवारांच्या मनात राग आहे असं पाटील म्हणतात. नक्कीच आहे की आदरणीय देवेंद्र फडणवीसजीनी 5 वर्ष मुख्यमंत्रीच्या काळात जे पवार साहेब आपल्या 4 टर्म 4 वेळा मुख्यमंत्री असताना पण जे करू शकले नाही ते आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी 5 वर्षामध्ये करून दाखवलं आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी टिकणारं मराठा आरक्षण पण देऊन दाखवलेलं आहे आणि ह्याच्यामुळे तर रोज फडणवीस साहेबांचा राजीनामा मागितला जातो. मवियाच्या गळ्यात टाका असं जेपी नड्डाने भाजपच्या बैठकीत आधी दिल्याचं समजतंय. लोकसभा निवडणुकीवेळी फेक नॅरेटिव्ह सेट केला, आता असे नॅरेटिव्ह काँग्रेस आणि मवियाला टाकण्याची वेळ आली आहे असं जेपी नड्डाने. हो, कारण का नड्डा साहेबांनी जी मांडलेली ती वस्तुस्थिती आहे, कारण का आरक्षण घालवण्याची भूमिका आज काँग्रेस पक्षाची आहे जी आमच्या बदनामी लोकसभेच्या काळात केली गेली, आता काँग्रेसचे प्रमुख नेतेच अगर आरक्षण घालवण्याची भूमिका घेत असतील तर मला असं वाटतं की त्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्या म्हणून आम्ही जनतेमध्ये जाऊन त्यांचा बुरखा पाडण्याचं काम आम्ही करणार आहोत. एका बाजूला मुख्यमंत्र्यांसह आपण देखील छगन भुजबळ आणि केला आहे, निघून गेलेल्या जरांगेंना रोहित पवार आणि टोपेने उपोषण स्थळी पुन्हा बसवलं होतं असंही भुजबळ म्हणाले, तर शरद पवारांना उपोषण स्थळी आणण्यातही रोहित पवार आणि टोपेंचा हात असून पवार ठाकरे उपोषण स्थळी आल्याने फक्त जरांगेची बाजू समोर आल्याचं भुजबळ म्हणताय. मला हात नाही, पुरं पुरं शरीर वाटतंय. भुजबळ साहेबांना फक्त त्यांचा हात वाटतोय, मला असं वाटतं पुरं पुरा रोहित पवार आणि पुरं पुरा राजेश टोपे त्याच्या हातात त्याच्या मागे होते, असंख्य 100 तरी पुरावे आहेत. कुठल्या पद्धतीने जेव्हा ह्यांचे CDR रिपोर्ट तपासले जातील, काही पत्रकार मित्रांच्या पण फोनवर कोणाकडून फोन जात होते, म्हणजे आंदोलन झाल्या 20 मिनिटांमध्ये ती स्टोरी कशी ब्रेकिंग न्यूज झाली, ह्याच्या पण काही गोष्टीची जे अगर थोडं संशोधन केलं तर आपल्याला कळेल की मागचा मास्टर माइंड नेमको कोण हे आपल्याला नाव समोर येईल. संघटनेच्या अधिवेशनात ते सहभागी झाले. जो स्वतः मुख्यमंत्री असताना काही केलेलं नाही, ना जुन्या पेन्शनचा विषय सोडवला, असलेलं मराठा आरक्षण घालवलं, शेतकऱ्यांना एक दमडीही मदत केली नाही, ह्यांच्या काळात बेरोजगारी सर्वात जास्त वाढली आणि आता नालायकासारखं तोंड घेऊन जुन्या पेन्शनच्या मागणीच्या स्टेजवर जाऊन खोटं बोलण्याचं काम करणार, स्वतः मुख्यमंत्री असताना तुम्ही नेमकं काय दिवे लावले हे कधीतरी बोलण्याची हिंमत दाखवा. तुम्ही तुमच्याकडे 2.5 वर्ष राज्याचे सर्व अधिकार होते, अर्थमंत्री तुमच्या बाजूला बसायचे, मग स्वतःच्या कुटुंबियासाठी घेतलेले निर्णय ते स्वतःच्या कुटुंबियासाठी पैसे कमवण्यासाठी जे काही निर्णय घेण्यापेक्षा जुन्या पेन्शनच्या निर्णयाकडे त्या 2.5 वर्षामध्ये घेतला असता तर आज असं तोंड उघडून विरोध करण्याची वेळ आली नसती. आणि म्हणून जुन्या पेन्शनचा विषय हा आमचेच महायुतीचं सरकार सोडवणार हे आम्ही तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो. समर्थन केलं होतं, पाठीशी असल्याचं दाखवलं होतं, मात्र दुसरीकडे सत्तेत असणारे नेते रामदास कदम यांनी मात्र याचा निषेध केलेला. रामदास मुख्यमंत्रीच्या पेक्षा मोठे शिवसेनेमध्ये कोण झाले आहेत का हा प्रश्न मला विचारायचा. आमच्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे आणि राज्याचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे त्यांची भूमिका महत्त्वाची. जेव्हा एकनाथ शिंदे साहेब रानगिरी महाराजांचा समर्थन करतात तेव्हा मग बाकी सगळ्यांची भूमिकाला महत्त्व देण्याचं काम नाही, आणि जे कोण काय बाकी बोलत असतील त्यांना आवर घालण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब नक्की करतील.
उद्धव ठाकरे आज शिर्डी दौऱ्यावर आहेत आणि एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.